नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. कडमेश्वर येथे गॅस एजन्सी कडून ग्राहकाची लूट. शिवसेनेच्या महाआरतीला बडसाने ग्रामस्थांची गर्दी. आता बातम्या सविस्तररित्या. कडमेश्वर येथील अशोक गॅस अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस या एजन्सीने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट चालवली असून प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कडमेश्वर तालुक्यात घरगुती सिलेंडर देणारी ही एकमेव एजन्सी असल्याने यात मनमानी कारभार सुरू आहे. एजन्सी आपल्या मर्जीप्रमाणे शुल्क आकारत असून प्रशासनाचे याकडे स्पेशल दुर्लक्ष झाले आहे. विक्री अधिकारी सौरभ मिश्रा यांच्याकडे वारंवार तक्रारी होत असूनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळते. गेली काही दिवसापासून तर चक्क एजन्सीचे कार्यालयातून आणि गोडाऊन मधून सिलेंडर देण्याची सुविधा बंद केलेली आहे. एजन्सीच्या एकंदरीत कारभारावर ग्राहक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. रामटेक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्याला रवाना झालेत. प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे बांधकाम लवकर सुरू व्हावे व मंदिराची पहिली वीट रचण्याचे आमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाल्याने राज्यभर शिवसैनिकांमध्ये जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले आहे. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक अयोध्याला गेले आहेत. हिंदू धर्मीयांच्या अस्मितेचा आदर सन्मान भावा यासाठी दुसाने सर्कलमधील रामटेक येथील गांधी चौकामध्ये दिनांक 24 तारखेला सायंकाळी 6 वाजता श्रीराम प्रभू चरणी शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.